लक्षण विधि क्रमांक चार सभापती महोदय, हे अत्यंत महत्वाचे लक्षवेधी आहे, कारण की या राज्यामध्ये आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो आणि विकास आराखडा तयार करत असताना एखाद्या शहराचं नियोजनबद्ध विकास व्हावा आणि त्या शहराची लोकसंख्या, त्या शहराची भौगोलिक परिस्थिती या सगळ्या बाबतीत भविष्य काळातल्या 10-20 वर्षाचा आराखडा आपण तयार करतो. पुढच्या काळामध्ये 20 वर्ष ते शहर कुठल्या दिशेला जाणार आहे आणि तिथले रिझर्वेशन कसे असले पाहिजेत, नागरिकांना सुविधा कशा असल्या पाहिजेत, अशा पद्धतीची अपेक्षा असते. परंतु सभापती मध्ये कागल आणि गडिंग्लज या दोन पालिकांमध्ये मागच्या काळामध्ये जो आराखडा करण्याचा प्रयत्न झाला, जवळजवळ 300-350 हरकती तिथं त्या ठिकाणी आल्या, तो आराखडा करत असताना कुणालाही विश्वासात त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. लोकांचं म्हणणं काय त्याच्यावर चर्चा झाली नाही. मुख्य अधिकारी रजेवर गेले 7 दिवस, तात्पुरते मुख्य अधिकारी आले, त्यांच्या माध्यमातून हा आराखडा या ठिकाणी सादर करण्यात आला. तलावाच्या शेजारी जयसिंगराव तलाव आहे, त्याच्या शेजारच्या आरक्षणासंदर्भातला या ठिकाणी वाद होता. या एकूण सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी झाले आणि कुठली शेतकऱ्यांचं म्हण, सामान्य माणसाचं म्हण, ज्याला वाटलं त्या शाखाभिंतीला वाटलं ह्याच्यावर आरक्षण टाकावं, त्याच्यावर आरक्षण टाकलं, म्हणजे त्याच्यात कुठलंही तारतम्य नाही. आता आपण मंत्री महोदय बघतोय पीएमआरडीएचं देखील डीपी प्लॅन आता हायकोर्टामध्ये स्थगितचा, एक वेगळं वातावरण या सगळ्या प्लॅनच्या माध्यमातून या राज्यामध्ये निर्माण होते का अशी शंका. आणि म्हणून विशेषतः आता कागल आणि या गडिंग्लजमध्ये आपल्या उत्तरामध्ये नंतर आलेला शेवटचा की आपण यात सुधारणा करतोय, हरकतीचा विचार करून आम्ही निर्णय या ठिकाणी घेतोय. मग पहिल्यांदा याचा विचार का केला गेला नाही, पहिल्यांदा याच्यावर कारवाई का केली गेली नाही, कुणाचा दबाव या अधिकाऱ्यांच्यावर त्या ठिकाणी होता का, आणि जर या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलंय असं आपलं म्हणणं असेल मग त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी कुठल्या पद्धतीची होणार हे या ठिकाणी महत्वाचं. आपल्याला माहित आहे कोल्हापूर जिल्हा पूरबाधित या ठिकाणी आणि या परिसरामध्ये त्या शेतकऱ्यांच्यावर देखील आरक्षण टाकण्याचं महापाप या ठिकाणी पैशाच्या देवाणघेवाणीवरून या ठिकाणी झालंय. आणि माझा स्पेसिफिक सभापतीमध्ये प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी करणार का, त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणार का, ज्या शेतकऱ्यांनी आपली म्हणणं मांडलेलं आहे की चुकीचं आरक्षण टाकलेलं आहे ते आरक्षण बदलून देण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार का, आणि ज्या हरकती 325 हरकती जवळजवळ आलेल्या आहेत या सगळ्यांच्यावर आपण काय कारवाई करणार आणि त्या शहराला एक दिशा देण्याचा प्रयत्न कागल आणि गडिंग्लजला आपण करणार का, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सतीश पाटील साहेबांनी, कागल आणि गडिंग्लज विकास योजनेच्या बाबतीमध्ये जी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं बरोबर आहे की 326 हरकती आल्या आणि जी 4 जणांची समिती होती त्याच्यातनं 34 हरकती या मान्य झाल्या आणि त्या मान्य झाल्यानंतर त्या हरकतीवर कार्यवाही करण्यासाठी हे सगळं प्रकरण नगरपालिकेमध्ये गेलं. आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की सीओ ज्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज 13 दिवसाचा होता, 13 दिवसात नाही 13 दिवसाची पण वाट बघितली नाही, पहिल्या 7 दिवसात त्यांनी 34 अधिक आई आणि आपली काही आरक्षण टाकली आणि 61 आरक्षण टाकली अशा पद्धतीचा ठराव झाला आणि नक्की नियमाच्या बाहेर आहे. परंतु मी आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगू इच्छितो आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, ही पूर्ण जबाबदारी शासनाची आहे. कारण आता हे परत सीओ होते त्या ठिकाणी गेले आहेत आणि याच्यामध्ये इंजिनियरनं सांगितल्याशिवाय काय होत नाही हे जे आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये देखील तथ्य आहे. कारण पूरग्रस्त भाग जो आहे तिथं देखील आरक्षण टाकलेलं आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा भाग आहे तिथं देखील आरक्षण टाकलेलं आहे आणि पाण्याच्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करावं असं आम्हाला देखील सांगून टाकलेलं आहे. म्हणजे उद्योग विभागाला पण सत्यजी सांगून टाकले की इथं येऊन तुम्ही उद्योग सुरू करा. हे सगळं चुकीचं झालं, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. या दोघांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्याच्यामध्ये तथ्य म्हणजे तथ्य तर पाठापेशी तर दिसतंच आहे सत्य, पण जसं मगाशी शंभूराज देसाई साहेबांनी सांगितलं की डायरेक्ट एखाद्यावर कारवाई करणं योग्य नाही, म्हणून 30 दिवसाच्या त्यांची सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
दुसरा मुद्दा जो सतेज पाटील साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये बदल होते, नक्की बदल होते. शासनाकडे आल्यानंतर शासनाने देखील जी समिती केली आहे त्याला निर्देश दिले जातील, किंवा शासनाच्या स्तरावर पहिली 34 देखील जी आरक्षण टाकलेली आहे त्याची हेरिंग घेऊन सुनावणी घेऊन त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. परंतु कुठच्याही शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जर झाला असेल तो नक्की शासन बाजूला करेल, आणि जे पूर परिस्थितीमध्ये आरक्षण टाकलेली आहे ते बदलण्याचं काम देखील शासन करेल. सदस्य जानकर साहेब. सभापती महोदय, मी सतीश पाटलांचं अभिनंदन करतो की या कागणमध्ये धनगर समाजाने 1920 साली घेतलेली जमीन जाणूनबुजून मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आहे. गेली 10 ते 15 वर्षापासून आरक्षण टाकून धनगर समाजाला टार्गेट केलं जात आहे. एकूण सर्वे नंबर 8 मध्ये 400 कुटुंब असताना तिथे आरक्षण टाकण्याची वेळ पुढे आली आणि का केली, आणि एवढंच नाही तुम्ही सर्वे नंबर माहित आहे, सर्वे नंबर 355-358 मधून कागद पंचतारीख या महिन्याची करता 200 कोटीचा रस्ता गेला आहे. त्या करता 13 एकर त्यांची जमिनी सर्वे नंबर 418 मधून कसबा बायपास रोडवर 4 एकर जमीन दिली.